प्रेक्षक हो नमस्कार, आपण पाहतात आरोग्य सह्याद्री। आजच्या भागात आपण पाहणार आहोत मुलांना वाईट विचारांपासून दूर करण्यासाठी 7 गोष्टी। मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते, यासाठी पालकांनी योग्य काळजी घेतली पाहिजे। पालकांच्या चुकीच्या वागण्यामुळे मुलांच्या मनावर खूप परिणाम होतो। 9 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांवर कौटुंबिक वातावरणाचा खूप गंभीर परिणाम होत असतो, हे नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आले। आणि याच संशोधनातील महत्त्वाच्या 7 गोष्टी पाहूयात। पहिली आहे, या संशोधनात अनेक मुलांनी मनात आत्महत्या करण्याचे विचार आल्याचे म्हटले आहे। पालक आणि मुलांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती अडचणीत सापडलेल्या मुलांना मदत करू शकतात, अशा मुलांशी बोला आणि माहिती मिळवा। मुलांमध्ये आत्महत्येचे विचार येण्यास नैराश्य हे प्रमुख कारण असू शकते। मुलांमध्ये आत्महत्या करण्याच्या विचारांची चिन्हे स्पष्ट नसतात। मुले प्रौढ व्यक्तीप्रमाणे थेट बोलू शकत नाहीत। अशा परिस्थितीत मुलांचे कपडे, संगणकावरील त्यांचे खेळ, कोणत्या वेबसाईटला ते भेट देतात याकडे लक्ष द्या। कधी कधी काही मुले थेट मरणार किंवा मारण्याच्या इच्छेबद्दल बोलतात। मुलांमध्ये वाईट विचार येत असतील तर त्यांच्यातील नैराश्याची लक्षणे ओळखणे आणि उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे। निरर्थकता, हतबलता आणि एकांतात राहणे ही लक्षणे दिसू शकतात। मुलांशी मोकळेपणाने चर्चा करा, त्यांना सहज समजेल अशा शब्दांचा वापर करा आणि सकारात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न करा। मुलांना शिक्षा देऊ नका। पालकांनी त्यांना योग्य साथ पाठिंबा दिला तर त्यांच्यातील आत्महत्येसारखे वाईट विचार कमी होऊ शकतात। यासह अशा विविध फायदेशीर टिप्स पाहण्यासाठी पाहायला विसरू नका आरोग्य सह्याद्री।